हॅलो स्टुडंट्स मी हेमलता डमडेरे वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल प्राजक्ता शॉर्ट हँड स्टुडंट्स मागच्या एपिसोडमध्ये आपण इनिशियल हुक्स शिकलो इनिशियल हुकमध्ये आर हुक आणि एल हुक या दोन गोष्टी आपण शिकलो ज्यात स्ट्रेट स्ट्रोकला इनिशियल हुक होतं राईट मोशनने आणि त्याला आपण म्हणत होतो आर हुक लेफ्ट मोशनने जे इनिशियल हुक देत होतो आपण दॅट इज एल हुक कर स्ट्रोकच्या बाबतीमध्ये स्मॉल इनिशियल हुक होतं ते होतं okay? आर हुक आणि लार्ज इनिशियल हुक होतं ते होतं एल हुक ओके आता इनिशियल हुकच्याच बाबतीत एक नवीन पुढचा चॅप्टर आपल्याला घ्यायचा आहे तो आहे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स अल्टरनेटिव फॉर्म्स हा एक चॅप्टर आपल्याला सुरू होतो आहे आता अल्टरनेटिव्ह फॉर्म्समध्ये काय आहे की ओरिजिनल जो आपला कर्व असतील ज्याला आर हुक आहेत किंवा एल हुक आहेत त्या कर्वला आणखी एक अल्टरनेटिव म्हणजे मिरर इमेज केल्यावर जसा त्याचा इफेक्ट दिसेल त्या पद्धतीचा आपल्याला स्ट्रोक मिळणार आहे प्रत्यक्ष लिहून बघूया आपण इथे सो so, इथे सपोज एफ आर आहे आपला त्याच्यानंतर व्ही आर आहे ओके okay, त्यानंतर टी एच आर आहे आणि हेवी टी एच आर सुद्धा आहे ओके okay, सो so, हे आपले ओरिजनल फॉर्म्स आहेत हे ओरिजिनल फॉर्म्स आहेत जे की लेफ्ट कर्व आहेत सगळे एलच्या बाबतीमध्ये हा एफ एल आहे आणि हा व्ही एल आहे ओके सो हे लेफ्ट कर्वने सगळे हे आपले ओरिजिनल फॉर्म आहेत आणि म्हणूनच ओरिजिनल फॉर्म्स जे आहेत त्याला आपण म्हणणार लेफ्ट कर्व ओके आता याची मिरर इमेज केल्यावर जसा आपल्याला स्ट्रोक दिसणार आहे, आहे? तस, तो असणार आहे आपला अल्टरनेटिव्ह फॉर्म काय असणार आहे अल्टरनेटिव्ह फॉर्म आणि अर्थातच तो राईट कर्व असणार कारण लेफ्ट असा आहे म्हणून राईट कर्व असा होणार आहे आणि त्याला इथे आपण लिहूया राईट कर एवढ्या स्ट्रोकचे फक्त अल्टरनेटिव्ह फॉर्म होणार आहेत बाकीचे स्ट्रोक्स जसे आपण रेग्युलर काढतो त्याच पद्धतीने होतील आता याची मिरर इमेज केल्यावर कसा अल्टरनेटिव्ह फॉर्म होईल या पद्धतीने हां म्हणजे हा दोन्ही पण हे एफ आर आहेत ओरिजिनल फॉर्म अल्टरनेटिव्ह फॉर्म ओरिजनल इज लेफ्ट अँड अल्टरनेटिव्ह इज राईट फॉर्म हा आहे व्ही आर व्ही आरलासुद्धा इथे अल्टरनेटिव फॉर्म अशा प्रकारे झाला टी एच आर हा पण अल्टरनेटिव फॉर्म अशा प्रकारे आपण करू शकतो त्यानंतर हेवी टी एच आर हा सुद्धा अल्टरनेटिव फॉर्म आपला असा होणार आहे एफ एल एफ एल जो आहे त्याचा पण मिरर इमेज केल्यावर अशा प्रकारे अल्टरनेटिव्ह फॉर्म होईल आपला आणि व्ही एलचासुद्धा अशा प्रकारे अल्टरनेटिव्ह फॉर्म होणार आहे एफ एल आणि व्ही एल ओके टी एच एल जो आहे तो फक्त ओरिजिनल राहील टी एच एल दोन्ही पण टी एच एल वेदर इट इज लाईट ऑर हेवी दोन्ही टी एच एल हे आपले लेफ्ट कर्वच राहतील म्हणजेच ओरिजिनल फॉर्मच राहतील फक्त याला अल्टरनेटिव्ह फॉर्म नाही सो so, ओरिजिनल फॉर्म्स लेफ्ट कर्व म्हणणार आपण त्याला अल्टरनेटिव्ह फॉर्म्सला आपण म्हणणार राईट कर्व किंवा दोन्ही पण गोष्टी म्हणू शकतो म्हणजे आयदर बोलू शकतो आणि टी एच एल टी एच एल हा फक्त ओरिजिनल फॉर्म राहणार आहे ओन्ली राईट सॉरी लेफ्ट कर ओनली लेफ्ट कर्व, कर्व राहणार आहे टी एच एलमध्ये हे गोष्ट लक्षात ठेवायची आता अल्टरनेटिव्ह फॉर्म्स कसे लिहायचे हे बघितलं पण ते केव्हा वापरायचं आहे हे आता आपल्याला शिकायचं आहे सो अल्टरनेटिव्ह फॉर्ममध्ये ज्या वेळेला आपला आपल्या वर्डमध्ये हे एकच कन्सोनंट असेल की ज्याला हे असं आर हुक लागलेलं ला आहे किंवा एल हुक लागले एल हुकचं आपण नंतर बघणार आहे आधी आपण आर हुकचं बघूया ज्याला आर हुक लागलेलं आहे असा एकच स्ट्रोक आपल्या शब्दामध्ये येत असेल आणि त्या स्ट्रोकला इनिशियल व्हॉवेल असेल म्हणजे शब्द आपला व्हॉवेलने सुरू होत असेल तर आपण ओरिजिनल फॉर्म वापरायचा फॉर एक्झाम्पल अफ्रे ओके अफ मध्ये इथे इनिशियल व्हॉवेल आहे आणि मग एफ आर आहे फाईन सो इथे आपल्याला काय करायचं आहे ओरिजनल फॉर्म वापरायचा आहे ॲफ अशा प्रकारे पण जर फ्रे शब्द आला फ्रे शब्दात पण एफ आरच आहे बट फॉलोड बाय व्हॉवेल नो प्रिसिडिंग व्हॉवेल सो इथे आपल्याला काय करायचं आहे अल्टरनेटिव्ह फॉर्म वापरायचा आहे म्हणजे शब्दामध्ये जर एकटा स्ट्रोक असेल हा विथ आर हुक तर इनिशियल व्हॉवेल असेल तर ओरिजनल फॉर्म आणि इनिशियल व्हावेल नसेल म्हणजेच फॉलोइंगच व्हावेल आहे तर त्याला अल्टरनेटिव्ह फॉर्म आपल्याला वापरायचा आहे आणखी एखादं उदाहरण घेऊया आपण सपोज ई दर शब्द आहे सो इथे टी एच आर थ्रू द लाईन लिहिला प्रिसीडिंगला ई लिहिला इथे ओरिजिनल टी एच आरचा फॉर्म आपण इथे वापरला पण थ्री शब्द आहे थ्रीमध्ये फॉलोइंग व्हॉवेल आहे म्हणून इथे अल्टरनेटिव्ह फॉर्म वापरला आहे कारण की एकटा आहे टी एच आर एकटा आहे विथ फॉलोईंग व्हॉवेल सो so, अशा प्रकारे पहिला नियम होणार की इनिशियल व्हॉवेलने असेल आणि एकटा स्ट्रोक असेल आर हुकचा आपला यांच्यापैकी तर आपल्याला तो इनिशियल व्हॉवेलवाला ओरिजिनल काढायचा अल्टरनेटिव्ह केव्हा काढायचा फॉलोईंग व्हॉवेल असेल त्यावेळेला त्याच्यानंतर दुसऱ्या जो रूल होऊ शकतो तो म्हणजे ज्यावेळेला टी किंवा डीच्या आधी हे फॉर्म्स येतील आरचे सगळे आर, आर हुकचे त्यावेळेला ते ओरिजिनल वापरायचं आहे म्हणजे आता आत्तापर्यंत तुम्ही फ्रायडे हा शब्द बऱ्याच वेळा लिहिला सो फ्रायडे शब्दामध्ये तुम्ही ओरिजिनल काढला होता फ्रायडे सो अशा प्रकारे ओरिजिनल काढणार कारण की डीच्या आधी हा एफ आर आलेला आहे सो टी किंवा डीच्या आधी जर आला हा फॉ एफ आर किंवा व्ही आर वॉटेवर तर ते आपल्याला ओरिजिनल फॉर्म काढायचा आहे आता व्हर्च्यू असा शब्द आहे व्हर्च्यू ओके सो इथे आपण व्ही आर आहे आणि चू म्हणजे टी आला ना ज्यावेळेला चू असं स्पेल स्पेलिंग टी असतं आणि त्याचा साऊंड चू होतो त्यावेळेला आपल्याला इथे टी काढायचा असतो सी एच काढायचा नाही सो इथे व्हर चू व्हर चू असा शब्द आपण काढला ओरिजिनल व्ही आरचा फॉर्म काढलेला आहे आपण म्हणजेच लेफ्ट कर्व आपण इथे वापरला आहे बाकी तिसरा रूल जो आहे आता म्हणजे आपण काय शिकतोय की कुठला फॉर्म केव्हा वापरायचा पहिली गोष्ट शिकलो की जिथे इनिशियल व्हॉवेल असेल आणि एकटा व्ही आर एफ एफ आर फॉर्म असेल तर त्यावेळेला आपल्याला ओरिजिनल आणि जर नसेल फॉलोईंग व्हॉवेल असेल तर आपण अल्टरनेटिव वापरणार टी किंवा डीच्या आधी आलेला व्ही आर एफ आर आपण ओरिजिनल वापरणार त्याच्यामध्ये टी एच आर सुद्धा आहेच आहे आणि बाकी सगळे स्ट्रोक जे की आपले राईट साईडला जातात लिहिताना त्याच्याबरोबर येणारे हे आरचे फॉर्म आर, आर हुकचे अल्टरनेटिव फॉर्म्स हे वापरले जातील म्हणजे आता फॉर एक्झाम्पल व्हर्बल हा शब्द आहे तर बी आपला कसा असतो राईट साईडला लिखाण त्याचं असतं आणि म्हणूनच आपल्याला व्ही आरसुद्धा राईट कर्व आपण घ्यायचा व्ही आरचा आणि मग इथे व्हर्बल असं काढायचं आहे थर्मल असा शब्द आहे सपोज थर्मल तर इथे सुद्धा टी एच आर आला आहे थरसाठी पण एम हा आपण लिहिताना राईट साईडला आपला लि पेन्सिल जाते लिखाण राईट साईडला जाते आणि म्हणून आपल्याला थर्मलमध्ये सुद्धा टी एच आर अल्टरनेटिव काढायचा आहे थर्मल अशा प्रकारे आपलं लिखाण होईल लेदर शब्द आहे सपोज लेदर तर एल आपला लिहिताना आपोआपच राईट साईडला आपलं जात असतो आणि त्यामुळे त्याच्यानंतर येणारा टी एच आर हा आपण अल्टरनेटिव काढलेला आहे अंडरस्टँड सो हे आपले तीन बेसिक रूल झाले जेव्हा की आपण कुठला फॉर्म केव्हा वापरायचा हे शिकलो हे शिकलो आपण आरच्या बाबतीमधले ओके अल्टरनेटिव फॉर्म्स विथ आर हुक ओके आता आपण एल हुक बरोबरचे फॉर्म्स पुढे बघूया आपण काय करायचं आहे ते तर अल्टरनेटिव एलचे फॉर्म आपल्याला फक्त कुणाचे आहेत एफ एल आणि व्ही एलचे आहेत मग ते केव्हा काढायचे एलचे जे फॉर्म्स असतील म्हणजे एलसाठी एफ एल आणि व्ही एल हे जे आहेत त्याचे अल्टरनेटिव्ह फॉर्म आपले असे होणार एफ एल आणि व्ही एल हे आपल्याला केव्हा काढायचं आहे हे बघायचं आहे ज्या वेळेला हॉरिझॉन्टल स्ट्रोक आहे आणि त्यानंतर एफ एल किंवा व्ही एल आला तर तो अल्टरनेटिव्ह काढायचा ओके म्हणजे हॉरिझॉन्टल स्ट्रोक आहे असं लिहूया आपण हॉरिझॉन्टलच्या पुढे एफ एल ऑर व्ही एल आलेला आहे तर आपल्याला काय करायचा आहे तो अल्टरनेटिव्ह काढायचा आहे ओके आणि जर अपवर्ड स्ट्रोक स्ट्रेट स्ट्रोक एक तर हॉरिझॉन्टल नंतर येणारा एफ एल व्ही एल आणि अपवर्ड स्ट्रेट स्ट्रोक नंतर येणारा अपवर्ड स्ट्रेट स्ट्रोक यानंतर येणारा एफ एल व्ही एल हा आपल्याला अल्टरनेटिव्ह काढायचा आहे बाकी सगळे आपल्याला ओरिजिनल काढायचे आहेत मग आत्ता मी इथे याचे काही उदाहरणं घेते जसं की आता सपोज नेव्हल शब्द आहे नेव्हल सो एन इज हॉरिझॉन्टल सो व्ही एल शुड बी अल्टरनेटिव्ह मग एन आणि व्ही एल अशा प्रकारे आपण नेव्हल शब्द काढला त्याच्यानंतर कॅव्हिल हा शब्द आहे सो so कॅव्हिल शब्दामध्ये पण के इथे सी स्पेलिंग असलं तरी साऊंड काय आहे के सो so के काढणारे आपण आणि त्यानंतर येणारा व्ही एल जो आहे तो आपण अल्टरनेटिव काढला आहे हा, कॅ हां हां असतो अर्थातच कॅव्हील त्यानंतर आता रायफल हा शब्द आहे इथं काय झालं आहे अपवर्ड स्ट्रेट स्ट्रोक आहे अपवर्ड स्ट्रेट स्ट्रोक सो रायफलनंतर आपल्याला एफ एल ओर अल्टरनेटिव काढायचा आहे व्ही व्हील शब्द आहे डब्ल्यू म्हणजे स्ट्रेट अपवर्ड स्ट्रोक आलेला आहे सो इथेसुद्धा आपल्याला व्ही एल अल्टरनेटिव काढायचा आहे लक्षात आलं हे सगळे रूल्स की केव्हा अल्टरनेटिव्ह फॉर्म केव्हा ओरिजिनल फॉर्म बाकी सगळ्या केसेसमध्ये आपल्याला एफ एल व्ही एल ओरिजिनल काढायचा आहे फॉर एक्झाम्पल फ्लो शब्द आहे मग हा एकटा आहे एफ एल पण तरी पण इथे ओरिजनलच काढायचा आहे त्यानंतर जॉयफुल शब्द आहे सपोज सो so, जॉय आणि फुल ओरिजनलच काढायचं आहे अशा पद्धतीने आपले शब्द होतील फक्त एकदा पटकन बघूया एफ आर व्ही आर टी एच आर टी एच आर याचे हे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स अशा प्रकारे मिरर इमेजसारखे तयार होतात त्याचे रूल्स असे राहतील ज्या वेळेला त्या शब्दांत फक्त हे एफ आर ए व्ही आर टी एच आर हे एकच कन्सोनंट आपल्या किंवा एकच स्ट्रोक आपल्या शब्दात आलेला आहे पण तो प्रिसिडेड बाय व्हॉवेल आहे तर ओरिजिनल काढायचा म्हणजेच लेफ्ट कर्व काढायचा आणि जर त्याच्यानंतर व्हॉवेल आलेलं असेल आधी नाही आहे प्रिसिडिंग व्हॉवेल नाही आहे फॉलोईंग व्हॉवेल आहे तर अशा वेळेला अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणजेच राईट कर्व आपण वापरणार आहोत ओके okay. त्याच्यानंतर ज्या वेळेला डी किंवा टीच्या आधी जर एफ आर व्ही आर टी एच आर आले तर लिता, ते ओरिजिनल असतील आणि बाकी राईट साईडला जे श आपले शब्द लिहता स्ट्रोक्स लिहिताना जातात त्यावेळेला आपल्याला अल्टरनेटिव फॉर्म्स इथे वापरायचे आहेत एफ एफ एल व्ही एलच्या बाबतीमध्ये नंतर येणारा एफ एल व्ही अल्टरनेटिव एल अल्टरनेटिव्ह राहील अपवर्ड स्ट्रेट स्ट्रोक्स नंतर येणारा so, एफ एल व्ही एल अल्टरनेटिव्ह राहील सो त्याची ही उदाहरणं आपण इथे बघितली ओके okay. इथपर्यंत समजलं असेल तर आपण okay. आता इंटरव्हेनिंग व्हॉवेल्स या पुढच्या याच्याकडे जाऊया पुढच्या भागाकडे जाऊया ओके आता इंटरव्हेनिंग व्हॉवेल्स इंटरव्हेन मीन्स वॉट इंटरव्हेन मीन्स मध्ये येणे ज्या वेळेला आपला स्ट्रोक आणि हुक याच्यामध्ये एखादं व्हॉवेल आलं स्ट्रोक आणि हुक आपण कसं रीड करतो आधी स्ट्रोक त्यानंतर हुक रीड करतो सो so, uh, म्हणजे आर किंवा एल हुक असेल आपलं ते त्याच्यामध्ये जर एखादं व्हॉवेल आलं तर ते कसं दाखवायचं हे आपण याच्यामध्ये बघूया आता सपोज बार्ली हा शब्द आहे ओके okay? बार्ली हा शब्द आहे आणि याच्यामध्ये बी आणि आरच्यामध्ये आ व्हॉवेल आला आहे पर बर टर असे जर आले उच्चार तर आपण व्हॉवेल दाखवत नाही कारण ते सिलॅबिक नेम म्हणतो आपण त्याला पण ज्या वेळेला इथे क्लिअर व्हॉवेल आहे आ व्हॉवेल आहे बी आणि आरच्या मध्ये तर इथे आपण बरली असं नाही म्हणणार इथे आपल्याला आ व्हॉवेल दाखवणं गरजेचं आहे मग ते आपण कसं दाखवणार बी आर हुक वापरायचं इथे बार आणि इथे ली आता हे बी आणि आरच्या मध्ये जे व्हॉवेल आहे ते डॉट व्हॉवेल आहे आर हुकच्या ऑपोजिट साईडला इथे छोटंसं सा सर्कल काढायचं हे आहे इंटरव्हेनिंग व्हॉवेल इंटरव्हेनिंग व्हॉवेल आपल्याला छोटंसं सर्कल काढून दाखवायचं असतं आणि ज्या साईडला हुक आहे त्याच्या ऑपोजिट साईडला हे सर्कल आपलं आलं पाहिजे सो बारली शब्दामध्ये अशा प्रकारे केलं आता चॅलेंज हा शब्द आहे चॅलेंज सो चॅलेंज शब्दामध्ये काय आहे सी एच आणि एलच्यामध्ये ॲब ववेल आलेलं आहे मग सी एच एल चॅल झालं एन आणि जे ओके आता एल हुकच्या ऑपोजिट साईडला इथे आपण ॲचं व्हॉवेल दाखवायचं आहे शार्पली शब्द आहे शार्पली सो इथे एस एच आर पी एल अशा प्रकारे आपल्याला शार्पली शब्द दाखवायचा आहे जे इंटरव्हेनिंग व्हॉवेल अशा प्रकारे इथे आपण दाखवतो आता सपोज या दोन साऊंडच्यामध्ये म्हणजे कन्सोनंट आणि हुक याच्यामध्ये मधलं व्हॉवेल आलेलं असेल म्हणजेच डॅश व्हॉवेल एखादं आलेलं असेल हे डॉट व्हॉवेल आले तर हे असं दाखवलं आहे आणि डॅश व्हॉवेल जर आलेलं असेल तर ते कसं करणार तर बर्मा हा शब्द आहे आता इथे यू जो आहे तो सिलॅबिक नेम म्हणून साऊंड नाही आलेला मच मधला अ साऊंड इथे परफेक्टली आलेला आहे आणि म्हणून हा दाखवणं गरजेचं आहे सो बर्मा इथे बर आणि इथे मा झालं इथे बी आणि आरच्या मधलं व्हॉवेल जे आहे ते इथे दाखवू आणि एमचं रेग्युलर आपलं आच व्हावेल आपण दाखवणार सो बर्मा हा शब्द अशा प्रकारे लिहिला जाईल त्याच्यानंतर आता कोर्स ली कोर्सली हा शब्द आहे सो इथे काय झालंय के आर हुक आलंय ओके त्याच्यानंतर एस आणि एस सर्कल आणि ली या दोघांच्या मधलं जे ओ हॉवेल आहे हे हे आपण इथे इंटरसेट केले छोटासा डॅश ओ वॉवेलसाठी आणि मग इथे कोर्सली असा शब्द इथे आपण वाचू शकतोय लेक्चर असा शब्द आहे आता इथे स साऊंड जरी टी सी एच सारखा करत असलो आपण लेक्चर असा तरी इथे टी हा स्ट्रोक धरला जातो सो लेक आणि च्युअर ओके मग आता इथे हे जे आहे डा डीप थॉंग येत असतो यूचा आणि म्हणून तो असा इथे इंटरसेक्ट करायचा एंडला आणि हे जर लेक्चर्स असे लेक्चर्स असा शब्द जर आला लेक्चर्स तर आपण काय करणार लेक्चर्स आणि इथे यूचं डिपथॉंग हा इथे टच करून लिहिणार एंडला ओके सो अशा प्रकारे इंटरवेनिंग व्हॉवेल्स आपण इथे दाखवले आता इनिशियल डॅश व्हॉवेल समजा एखादा आलेला असेल फॉर एक्झाम्पल कॉर्नर हा शब्द आहे तर के आर आणि एन आर केच्या डोक्यावर इथे टच करून आपल्याला ऑ व्हॉवेल दाखवायचं आहे कॉर नर ओके okay? सो so, कॉर्नर शब्द असा लिहिला जाईल नल्लीफाय हा शब्द आहे त्याच्यामध्ये मध्ये व्हॉवल येईल टॉलरेबल शब्द घेऊया टॉलरेबल सो so, इथे टॉलरेबल इथे आपल्याला टॉलर सो टी so, एलच्या इथे डोक्यावर आपल्याला ऑ दाखवायचा आहे आणि टॉलर रेबल अशा प्रकारे आपण राईट करणार आहोत okay? ओके दीज आर इंटरव्हनिंग ववल्स आयदर आपण हुकच्या ऑपोजिट साईडला छोटं सर्कल लिहून ते दाखवलं आहे किंवा मध्ये जर व्हॉवेल आलेलं असेल तर असं इंटरसेक्ट करून दाखवलेलं आहे आणि जर इनिशियली आलेलं असेल तर असं डोक्यावरती आपल्याला डॅश करून दाखवलं आहे एंडला आलेलं असेल तरी असं इंटरसेक्ट केलं आहे त्याचं प्ल्युरल असेल तर एस सर्कल काढून नंतर इथे टच करून तो डिपथॉंग आपण इथे दाखवलेला आहे अशा प्रकारे इंटरव्हेनिंग व्हॉवेल्स आपण दाखवणार आहे जसं की आधी पण मी म्हटलं की जे सिलॅबिक नेम्स असतील तिथे व्हॉवेल दाखवायचं गरज नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल परसिव्ह हा शब्द आहे परसिव तर इथे पर हे सिलॅबिक नेम आहे सो so, व्हॉवेल दाखवायची गरज नाही पर आणि सीव अशा प्रकारे आपण हे रेड करणार आहोत टेलिग्राफ किंवा टेलिग्राफिक असा शब्द आहे टेलिग्राफ आपण टेलिग्राफ घेऊया सो इथे टेली आणि ग्राफ अशा प्रकारे आपण इथे लिहू शकतो टेल हा जो आहे टेल त्याचं व्हॉवेल दाखवायची इथे इथे आपण दाखवू शकतो एलचं व्हॉवेल ओके त्यानंतर टर्क असा शब्द असेल तर इथे यू अ जरी असला तरी हे सिलॅबिक नेम नाही आहे यू हा डीप सॉरी व्हॉवेल आहे इथे क्लिअरली यू हा त्याच्यामुळे टर्कमध्ये आपल्याला हे व्हॉवेल इथे मध्ये दाखवावं लागेल त्याच्यानंतर डार्क हा शब्द आहे इथे आपल्याला व्हॉवेल अशा प्रकारे दाखवता येईल डार्क आता फायनल याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला फक्त कन्सोनंट आणि आर किंवा एल हा साऊंड त्या शब्दामध्ये आहे त्या त्या शब्दात बाकीचे काही ना साऊंड नाही आहेत अशा वेळेला आपल्याला मध्ये जर व्हॉवेल आलं म्हणजेच इंटरव्हेनिंग व्हॉवेल आलं त्या ठिकाणी तर आपल्याला पूर्ण स्ट्रोक काढावा लागतो फॉर एक्झाम्पल प्रे या शब्दामध्ये आपण पी आर आहे म्हणून असं काढू शकतो पण पेअर हा शब्द जर आला तर आपल्याला पी आणि डाउनवर्ड आर हे पूर्ण काढावे लागतील एकटा इथं पी आर काढून इथे इंटरविनिंग व्हावेल वी कांट शो हिअर ओके त्याच्यानंतर पे आ, प्रे पेअर झालं टोर शब्द आहे इथे सुद्धा आपल्याला ओ व्हावेल असं पूर्ण दाखवावं लागेल पण तेच ट्रे शब्द असतात तर आपण इथे टी आर वापरला असता ओके सो so, जिथे एकटेच येणार आहेत हे स्ट्रोक आणि मध्ये इंटरव्हेनिंग व्हॉवेल आहे म्हणजे कन्सोनंट आणि हुक हे दोनच गोष्टी आलेल्या आहेत आणि मध्ये व्हॉवेल आलेलं आहे तर अशा वेळेला आपल्याला पूर्ण स्ट्रोक काढायचा आहे प्ले शब्दात आपण एल हुक वापरू शकतो पण पेल शब्दात आपण वापरू शकणार नाही कारण एकटे येत आहे तिथे सो so, अशा पद्धतीने हा इंटरव्हेनिंग व्हॉवेल्सचा सुद्धा सिलेबस आपला पूर्ण झालेला आहे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आणि इंटरव्हेनिंग व्हॉवेल्स अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे अतिशय लक्षपूर्वक सगळे नियम लक्षात घ्यायचे आहेत समजलं असं वाटलं तरी अल्टरनेटिव्ह फॉर्म्स काढणं हे थोडंसं किचकट काम आहे लवकरात लवकर ते लक्षात यावं दृष्टीने खूप प्रॅक्टिस करा आणि त्यानंतरच पुढे म्हणजे सगळे लेसनमधली सगळी प्रॅक्टिस झाल्यावर पुढे अर्थातच नेहमीसारखं लेसनमधले सगळे शब्द तीन तीन ओळी आणि एक्सरसाइजमधले शब्द तीन तीन ओळी हा आपला नेहमीचा अभ्यास वही जी आहे ती ए फोर साईजच हवी छोट्या वया वापरायच्या नाही आता फायनली याच्यातले ग्रॅमलॉग्स बघूया आणि मग आपला हा धडा संपेल सो so, ग्रॅमलॉग्समध्ये पी आता इथे आधीच्या लेसनमध्ये आपण सगळे आर हुक असलेले ग्रॅमलॉग बघितले आता आपण एल हुकचे ग्रॅमलॉग बघतोय पी एल थ्रू द लाईन पीपल बी एल थ्रू द लाईन बिलीफ बिलीव आणि बिलीव्ड हे तिन्ही शब्द होतील टी एल ऑन द लाईन टेल टी एल थ्रू द लाईन टिल डी एल ऑन द लाईन डिलिव्हर डिलिव्हर्ड डिलिव्हरी हे शब्द होतील म्हण लिहिताना पण तिन्ही लिहायचे आणि वाचतानासुद्धा तिन्ही वाचायचं आहे जे एल अबाउ द लाईन लार्जली मागच्या ह्याच्यात आपण लार्जर बघितला जे आर so, ओके सो इथे एल लावलं की लार्जली झाला हा लार्जर झाला के एल अबाव द लाईन कॉल के एल ऑन द लाईन इक्वल इक्वली ओके त्यानंतर व्ही आर अबाऊ द लाईन ओव्हर व्ही आर थ्रू द लाईन हाव एव्हर आणि व्ही एल अबाव द लाईन व्हॅल्युएशन असे हे आपले ग्रॅमलॉग्ज आहेत ग्रॅमलॉगची प्रॅक्टिस पूर्ण झाली की नेहमीप्रमाणे आपले हे एक्सरसाइज फोर्टी फाईव्ह फोर्टी सिक्स ज्याच्यात पॅराग्राफ आहेत हे पॅराग्राफ फाईव्ह फाईव्ह टाईम्स लिहून काढायचे आहेत ओके okay? सो so, पूर्ण प्रॅक्टिस करा सराव करा प्रॅक्टिस करत रहा, भेटूया तर मग आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा थँक्यू